का राज्यात काही दिवसात थंडी वाढणार असून राज्यात मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागात पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे काल रात्री नाशिकात तापमान आठ अंशांवर उतरलं तर मुंबईतल्या सांताक्रूज वेधशाळेनं उपनगरातलं किमान तापमान साडे अंश नोंदवलं उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे त्यामुळे थंडी जास्त पडत असल्याचं कुलाबा वेधशाळेनं सांगितलंय पुढील आठवड्यात महाराष्ट्रात ईस्टर्न वारे परत वाहतील त्यामुळे थंडी कमी होईल जानेवारीत बहुतेक वेळा तापमान कमी होतं असं कुलाबा वेधशाळा संचालिका शुभांगीभुते यांनी सांगितलं जशी मुंबईमध्ये कंडिशन आहे की दोन अठ्ठेचाळीस तासामध्ये टेम्परेचर्स ह्याच परिस्थितीमध्ये राहण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रावर इस्टर्लि विंट्सचा प्रभाव जाणवेल आणि त्या इस्टर्लि विंट्समुळे थोडंसं टेम्परेचर वाढण्याची शक्यता हा एक पाऊल पुढे